शिर्डीच्या जनतेने 2014-2019 या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आज मतदान करतो आहे आणि देशामध्ये एक नवीन विकास पर्व या ठिकाणी 14 चालू आणि 24 पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत आणि म्हणून ह्या भागातला जो विषय आहे की आम्ही साईबाबांचं दर्शन घेताना पहिल्या काळ शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि पाणी मिळायचं असेल तर डबल इंजिन सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्या डबल इंजिनचं सरकारचा सर्वात जास्त उपयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ह्या शिर्डीच्या जनतेला होणार आहे. कारण 115 TMC पाणी आपण अडवलं आणि त्यातले 25 TMC पाणी आपल्या 7 उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल आणि 45,000-45,000 कोटीचा योजना आहे ती राज्यांनी रेकमेंड केली तर केंद्राने मान्यता दिली तर 10 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणण्याची भूमिका खासदार म्हणून माझे मी 2014 आमदार होतो परंतु तो मान मला 2014 शिर्डीचा खासदार म्हणून मिळाला त्याचं एकमेव कारण आहे निलोंडेचं 54 पाणी ह्या मतदारसंघामध्ये आणलं. अनेक अडचणी आहे विकासाच्या संदर्भात पण सर्वाधिक उपयोग ह्या मतदारसंघामध्ये डबल इंजिनचा सरकारचा उपयोग ह्या मतदारसंघामध्ये होणार आहे आणि म्हणून मी साहेबांकडे सांगणं घातलेलं आहे भविष्यकाळामध्ये ह्या भागाचा विकाससाठी मी कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करण्याचा निर्णय केला आणि विकासाच्या अनेक 4-5 विषय परंतु पाण्याचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो. पुन्हा एकदा साईंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल असं आपल्याला वाटतं? 100% साईबाबांचा आशीर्वाद आणि ह्या जनता आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते नेते सर्वांनी मनापासून काम केलेलं आहे त्यामुळे तिसरी वेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस लोकसभेमध्ये बहुमत मागतील त्यावेळेस शिर्डीचा खासदार म्हणून जनता मला शिर्डीचं नेतृत्व करण्यासाठी पाठवायला सज्ज आहे आणि त्याचा आज सर्वसाधारण बघा सकाळी 7 अगोदर प्रत्येक लाईन लावून मतदार टाकतात आणि हेच ह्या ठिकाणी लोकशाहीचं पर्व आता खरंच सुरू झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार सातत्याने म्हणतात जनता माझ्या पाठीशी आहे माझा विजय निश्चित आहे, कसं बघता? अहो त्यांना 3 रिजेक्ट केलेला माणूस आहे तर 3 रिजेक्ट केलेला माणूस पार्सल आम्हाला पार्सल बोलला पण त्यांना इथल्याच लोकांनी मतदारांनी 3 त्या ठिकाणी 14 रिजेक्ट केलं 19 रिजेक्ट केलं या ठिकाणी 14 पुन्हा विधानसभेला रिजेक्ट केलं. रिजेक्ट करणाऱ्या माणसाला स्वीकारणार कसे आहे हे माझा प्रश्न. तुमच्याबद्दल सांगताय की मुंबईचं पार्सल जे आहे ते मुंबईला पाठवून द्या डान्स बार चालवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मतदान करणार? अहो मी डान्स बार चालू मी 33 आहे आणि मी काय माझे धंदे काय आहे ते सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी काय धंदे केले बाबांच्या नावाने हे जनतेला माहीत आहे म्हणून मला त्याचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. मुंबईचं पार्सल 2 शिर्डीच्या जनतेने स्वीकारलेलं आहे त्यामुळे त्याचं पार्सल 3 रिजेक्ट केलं त्याचं सांगावं ना आमचं पार्सल काय आमचं मान स्वीकारलं आणि ह्या मतदारसंघात मी आता मतदान केलेलं आहे पार्सल कुणाचं आहे त्यांनी ते सांगावं. हा गड राखताना महायुतीच्या उमेदवारांची दमशाल झाली असं वाटत नाही का? कारण अनेक दिग्गज नेत्यांना या ठिकाणी सभा घ्यायला लागल्या पक्षांतराचा जो काही परिणाम होता तो देखील मोठ्या प्रमाणात नाराजी होती ते देखील आपल्याला पाहायला मिळालं. ह्या ठिकाणी खरं म्हणायला गेलं ह्या शिर्डीच्या जनता आणि कार्यकर्ते फार सुज्ञ आहे आणि मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये राजकारण न करता पुढे काय होईल ते माहीत नाही परंतु ह्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून मी 2014 खासदार झाल्यानंतर 45 रखडलेल्या कामाला गती दिली आणि हे गती देत असताना जो 2005 काळा कायदा झाला त्यातून ह्या मतदारसंघाची सुटका करायची असेल तर ह्या ठिकाणी कामाच्या रूपाने मला 15 आमदार असताना मला जो सन्मान मान मिळाला नाही ते शिर्डीचा खासदार म्हणून मिळाला त्याचं एकमेव कारण आहे की मी 14 खासदार झालो माझं कार्ड जरी दिलं तरी साईबाबांचा खासदार आहे तो मान मिळाला आणि त्या मानाचाच उपयोग आम्ही ह्या ठिकाणी 182 गावाला 2023 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील शिंदे साहेब असतील ह्या ठिकाणी अजितदादा पवार असेल आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील ह्या सर्वांच्या हाताने आपण पाणी सोडण्याचा निर्णय झाला आणि त्याचा जय जो आहे ते बाबांच्या आशीर्वादामुळे आम्ही करू शकतो. 16,77,000 मतदान आहे 20 उमेदवार आहे काय जनतेचा कौल असेल ह्या ठिकाणी जनतेचा कौल फायनल आहे आणि आमचा जनतेवर विश्वास आहे.
पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करण्यासाठी आणि ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी मला दिल्लीमध्ये जनता पाठवेल, त्यामध्ये मला 100% शाश्वती आहे आणि विश्वास आहे. ओके.